विधानसभा चुनाव सीटें बंटवारे को लेकर बात करते हुए महाराष्ट्र के विरोधी पक्ष नेता विजय वडेट्टीवार ने कहा कि समस्या महाविकास आघाड़ी में नहीं महायुति में है। साथ ही उन्होंने महाराष्ट्र बंद पर बात करते हुए कहा कि महाविकास आघाड़ी की ओर से महाराष्ट्र में मूक आंदोलन किया जाएगा। तो एकत्र बसून हाईकमांड निर्णय घेईल। हाईकमांड मध्ये आमचे मल्लिकार्जुन खरगे साहेब आहेत, राहुल जी आहेत, सोनिया मॅडम आहेत, शरद पवार साहेब आहेत, उद्धवजी आहेत, हे सगळे बसतील आणि तो निर्णय होईल। तो फार आमच्यासाठी अडचणीचा नाही, अडचणीचा महायुतीसाठी। आता तुम्ही राजकारणात येऊ शकता, महायुतीमध्ये काय चाललं आहे, काय आलवेलं आहे, कुणाचा पायपोस कुणाच्या पायात आहे? लाडकी बहीण म्हणून तिघी सांगतायत। अजित पवार तर लाडकी बहीण मुख्यमंत्री नावही घेत नाही त्या लाडकी बहीण योजनेचा। लाडकी बहीण मी चालली म्हणून सांगतात ते, मुख्यमंत्री म्हणतात मी चालली, देवेंद्र फडणवीस म्हणतात मी चालली। आता कोणी आणली आणि महाराष्ट्राला खड्ड्यात घालायचं काम करताय, घाला। तुम्हाला आपसात इतकं वितुष्ट आहे त्यांच्या, केवळ शीतयुद्ध कोल्ड वॉर तिघांमध्ये सुरू आहे।